वेळ व्यवस्थापनाचा पॅरेटोचा सिद्धांत। तर टाइम मॅनेजमेंट किंवा वेळ व्यवस्थापन हे अतिशय उपयुक्त आहे हे आपण मागच्या युनिटमध्ये देखील पाहिलं। तर वेळेचं जे व्यवस्थापनाच्या दृष्टीने जो पॅरेटोचा सिद्धांत आहे याला 80-20 नियम किंवा 80-20 सिद्धांत असंही म्हटलं जातं। तर या पॅरेटोच्या सिद्धांतानुसार जो 80-20 सिद्धांत आहे याच्यानुसार जर आपण पाहिलं तर वेळेच्या व्यवस्थापन करत असताना आता सध्या आपण जनरली जर पाहिलं की एखाद्या व्यक्तीने कोणत्याही प्रकारचं वेळेचं व्यवस्थापन केलेलं नाही, जशी चालली तशी कामं चाललेली आहेत, होतील तशी करतो आपण, तर जनरली सरासरी जर पाहिलं तर 80% जी कामं आहेत ही 20% वेळेसाठी वेळेतच पूर्ण होतात। सरासरी आपण जर एव्हरेज काढलं तर 80% काम म्हणजे 20% वेळ जो आहे हा अतिशय महत्वाच्या कामासाठी आपण देतो आणि त्याच्यामध्ये 80% कामं पूर्ण होतात। तर 80% राहिलेला जो उर्वरित वेळ आहे हा वेळ आपण दुय्यम कामासाठी खर्च करतो। अलग लक्षात, म्हणजे समजा 24 तासाचा जो वेळ आहे तर 24 तासाच्या वेळापैकी फक्त 5 ते 6 तास आपण काळजीपूर्वक काटेकोरपणे काम करतो आणि या 6 तासामध्ये जवळजवळ 18% महत्व 80% महत्वाची कामं आपण जनरली पूर्ण करतो। म्हणजे जी काही आपली चांगली महत्वाची कामं आहेत ती सगळी त्या 20% वेळेमध्ये म्हणजे त्या 7 तासात करतो आणि राहिलेल्या 18 तासामध्ये मात्र आपण काय करतो, दुय्यम कामं किंवा टाइमपास करणे, टीव्ही पाहणे, झोपणे, इकडे तिकडे फिरून येणे, बाईकवरून किंवा कारमधून फिरून येणे, तर अशा प्रकारची मित्रांबरोबर गप्पा मारणे, मित्रांबरोबर पार्टी करणे, ही अशी कामं या 18 तासांमध्ये आपली चाललेली असतात। म्हणजे हा सगळं काय झाली, ही दुय्यम कामं आहेत, ही काय फार महत्वाची कामं नाही। जे 5-6 तासांमध्ये तुम्ही तुमच्या दृष्टीने जर विचार केला तर तुम्ही त्या 5 ते 6 तासांमध्ये अभ्यास करणे, कॉलेजमध्ये येणे, ही जी महत्वाची कामं आहेत ती करतो आणि राहिलेला सगळा वेळ मित्रांशी गप्पा गोष्टी करणे, झोपणे, मोबाईलवर गेम खेळणे, टीव्ही पाहणे, अशा पद्धतीची कामं करताय। म्हणजे 20% वेळेचाच फक्त सदुपयोग झालेला आहे आणि त्या 20% वेळेमध्ये 80% कामं झालेली आहेत। म्हणजेच 80% दुसऱ्या भाषेत काय, वेळ वाया घालवलेला आहे की नाही। तर हा जो 80% वेळ तुम्ही दुय्यम कामासाठी घालवताय किंवा वाया घालवताय या 80% वेळेचं जर नियोजन केलं तर या 80% वेळेमध्ये भरपूर अशी चांगली कामं होऊ शकतात की जी महत्वाची कामं आहेत। 20% वेळेमध्ये आपण 80% कामं करतो तरी देखील 20% महत्वाची कामं त्यातली शिल्लक राहील आणि आपला 80% वेळ इकडे वाया जातो किंवा दुय्यम कामासाठी जातो। या 80% वेळेचं जर तुम्ही नियोजन केलं तर अजून बरीचशी महत्वाची कामं की जी प्राथमिक दर्जाची आहेत ती कामं ही त्या वेळेमध्ये होऊ शकतात आणि हा वेळ आपल्याकडे अतिरिक्त आहे की वाया जाणारा वेळ आहे, या वाया जाणाऱ्या वेळेमध्ये वेळेचं नियोजन करून तुम्ही त्या ठिकाणी अजून चांगली महत्वाची कामं की ज्याच्यामधून प्रोडक्टिव्हिटी आहे अशी कामं करू शकताय आणि या वेळेचा सदुपयोग करून अजून महत्वाची कामं त्या ठिकाणी करू शकताय। हाच काय झालाय पॅरेटोचा नियम। आलं लक्षात, जे यशस्वी उद्योजक आहेत हे यशस्वी उद्योजक नेमकं याच्या उलट करतात ते, म्हणून ते जीवनामध्ये यशस्वी झालेले असतात। आपण काय करतो पा, 20% वेळेचा सदुपयोग करतो आणि त्याच्यामध्ये कामं पूर्ण करतो। ते काय करतात, त्या 20% वेळेचाही सदुपयोग करतात, 80% कामं पण पूर्ण करतात आणि राहिलेल्या 80% वेळेतील जवळजवळ निम्म्या वेळेचं चांगल्या कामासाठी ते नियोजन करतात। निम्म्यापेक्षा जास्त म्हटलं तरी चालेल, निम्म्या जरी केलं तर जो 80% वेळ वाया जात आहे
किंवा दुय्यम कामासाठी त्यातला 40% वेळ हा चांगल्या कामासाठी 40-50% वापरायचा आणि फक्त 20-30% वेळ जो आहे हा दुय्यम कामासाठी वापरायचा असं त्यांनी नियोजन केलेलं असतं. म्हणजे अतिरिक्त वेळेचा निम्म्या वेळेचा किमान सदुपयोग करतात ते 80%पैकी 40% वेळ अजून चांगल्या कामासाठी महत्वाच्या कामासाठी वापरतात की ज्याच्यामुळे त्यांना उद्योगामध्ये जे काही त्यांनी ध्येय निश्चित केलेलं आहे यशस्वी होण्यासाठी जे ध्येय निश्चित केलेलं आहे त्या यशापर्यंत त्या ध्येयापर्यंत ते लवकरात लवकर ध्येय गाठण्यामध्ये यशस्वी होतात आणि आपल्या जीवनामध्ये निश्चित केलेलं ध्येय लवकरात लवकर गाठतात. म्हणजेच ते त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या उद्योगामध्ये त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये यशस्वी होतात. तर हा अशा पद्धतीनं पॅरेटोचा नियम आहे. पुन्हा एकदा सांगतो बा पॅरेटोच्या नियमानुसार 80% महत्वाची कामं ही 20% वेळेत झालेली आढळतात. 80% महत्वाची कामं ही 20% वेळेत झालेली आढळतात आणि उर्वरित 80% जो वेळ आहे 20% वेळेत 80% कामं झाली आणि उरलेला 80% वेळ जो आहे हा आपण कमी महत्वाच्या अशा दुय्यम कामावर खर्च करतो की ज्या कामांना जास्त महत्व नाही जी काम रेंगाळी तरी चालतात अशा कामासाठी आपण तो 80% वेळ घालवतो की त्याच्यातून जास्त काही आउटपुट मिळणार नसतं ते काम नाही झालं तरी चालणार असतं अशा दुय्यम कामासाठी आपण तो वेळ घालवत असतो. या 80% म्हणजे वाया जाणारा जो दुय्यम कामासाठी 80% वेळ आहे या 80% वेळेचे नियोजन करून आपण अनेक महत्वाच्या कामाचे नियोजन करू शकतो. म्हणजे वाया जाणारे जे 18 तास आहे तुम्हाला सांगितलं त्या 18 तासामधले 10 तास कमीत कमी अजून तुम्ही घेतले आणि त्या 10 तासाचं महत्वाच्या कामाचं नियोजन करा आणि राहिलेल्या 8 तासामध्ये म्हणजे 18 तास तुम्ही काय केलेत 24 तासापैकी 6 तास महत्वाच्या कामासाठी दिलेत आणि त्यामध्ये 80% काम पूर्ण करून मोकळे झाले. राहिलेले 18 तास जे आहेत त्या 18 तासापैकी अजून 10 तासाचं महत्वाच्या कामासाठी नियोजन करा आणि राहिलेले जे 8 तास आहेत त्या 18 मधले त्याच्यामध्ये दुय्यम कामाचं नियोजन करा. म्हणजे तुम्हाला अजून 10 तास 18 तासामध्ये अजून 10 तास मिळाले त्या 10 तासामध्ये अजून चांगल्या प्रकारे महत्वाच्या कामांचं तुम्हाला नियोजन करता येईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला ध्येय गाठण्यामध्ये यश मिळवता येईल. तर महत्वाच्या कामाचे नियोजन आपण या 10 तासाचं केलं म्हणजे 80% वेळ जो वाया जातोय त्यातल्या काही तासाचं किंवा निम्म्यापेक्षा जास्त तासांचं महत्वाच्या कामासाठी नियोजन करायचं आणि फक्त थोड्या तासांचं दुय्यम कामासाठी नियोजन ठेवायचं. तर अशा प्रकारे हा अतिरिक्त वेळ आपल्याला मिळत असल्याने याच्या नियोजनाने व्यक्तीला आपले ध्येय लवकर गाठण्यास व जीवनात यशस्वी होण्यास मदत होते असा हा पॅरेटोचा सिद्धांत आहे. त्याला 80-20 नियम का म्हटलेला आहे 80% काम आपण 20% वेळेतच पूर्ण करतो म्हणून याला 80-20 नियम असं म्हटलेलं आहे. परंतु ऍक्च्युअली वेळेचं नियोजन करताना वेळेचं व्यवस्थापन करताना उर्वरित जो वेळ आहे 80% जो वेळ आहे त्याचं देखील नियोजन करणं गरजेचं आहे आणि त्याचं ज्या व्यक्तीने नियोजन केलं तोच व्यक्ती जीवनात यशस्वी झाला किंवा उच्च उद्योजक उच्च अशा ध्येयापर्यंत पोहोचला आणि तो यशस्वी उद्योजक झाला असं समजायचं. आजपर्यंत जे जे कोणी यशस्वी उद्योजक आहेत उद्योगपती आहेत टाटा असतील बिर्ला असतील अंबानी असतील या सर्वांनी अशा प्रकारे वेळेचं नियोजन केलेलं आहे. ते झोपण्यामध्ये टीव्ही पाहण्यामध्ये किंवा इतर कामांमध्ये दुय्यम कामामध्ये अगदी कमी वेळ वाया घालवतात. त्यांची झोप जर पाहिली आपण जर एकदा झोपलो तर 10 तास झोपच झोपेतच असतो. एकदा टीव्ही पाहायला बसलं की 4-4, 5-5, 6-7 तास आपण टीव्हीच पाहत राहतो. त्यांचं तसं नसतं. त्यांचं वेळेचं नियोजन ठरलेलं आहे कामाचं तर नियोजन ठरलेलंच आहे. आपण आता पाहिलं 24 तासापैकी आपण काय करतो 5-7 तास काम करतो उर्वरित 18 तास वाया घालवतो. तर त्यांचं उलट असतं त्याच्यापेक्षा त्यांचं चांगल्या कामासाठी त्यांनी महत्वाच्या कामासाठी जे काही निर्णय घ्यायचे आहेत जे काही प्रोडक्शन करायचंय त्याच्यासाठी 18% वेळ देतात 18 तास वेळ देतात ते आणि राहिलेल्या 6 तासाचं जे आहे ते देखील त्यांच्याकडून नियोजन असतं की ज्याला आपण म्हणतो वाया जाणारा वेळ तर त्यांच्या दृष्टीनं तो वाया जाणारा वेळ नसतो.
त्या वेळेला देखील मूल्य असतं त्यांच्या दृष्टीने, पण त्या 7 तासामध्ये 4 तास झोपणे, 2 तास इतर अजून कामं, अशा पद्धतीने त्यांचं नियोजन असतं। तेव्हाच ते जीवनामध्ये यशस्वी झालेले आहेत आणि त्यांनी त्यांचं अपेक्षित ध्येय गाठलेलं आहे। तर अशा पद्धतीने प्लॅटोच्या सिद्धांतानुसार वेळेचं नियोजन करणं गरजेचं आहे, वेळेचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे, आणि जो आपला 80% वेळ वाया जातो या 80% वेळेचा सदुपयोग केला गेला तर जीवनात व्यक्ती यशस्वी होते, हेच या नियमातून सांगायचं। तर अशा पद्धतीने हा प्लॅटोचा सिद्धांत आहे आणि महत्वाचा आहे, प्रत्येकाला आहे, फक्त उद्योजकाला व्यावसायिकाला उपयुक्त आहे असं नाही, तुम्हाला देखील उपयुक्त आहे। अभ्यासाचं नियोजन तुम्ही या प्लॅटोच्या सिद्धांतानुसार करू शकताय की जे आता तुमचं नियोजन अभ्यासाचं आणि कॉलेजचं 20% मध्येच बसतंय, सगळी म्हणजे महत्वाची कामं हे तुम्ही 80% मध्ये बसवा आणि 20% वेळ इतर कामांना द्या, उलट करा, तरच तुम्ही त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकताय। हाच या ठिकाणी प्लॅटोचा सिद्धांत सांगतो, लक्षात घ्या।